विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्कल से वेगवेगळे पार्ट्स म्हणजे रेडियस, डायमीटर, टेंजंट, सिकंट, कॉर्ड हे सगळं काही शिकलो. आता यानंतर आपल्याला काही टाइप्स शिकायचे आहेत किंवा रिलेशन्स बिटवीन टू सर्कल्स. सगळ्यात पहिल्यांदा आहे कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्ग्रुएंट सर्कल्स कोणाला म्हणायचं? जेव्हा रेडियस सेम असते सर्कलची. समजा इथे आपण 3 सेंटीमीटर रेडियसचा एक सर्कल काढला आणि हा सुद्धा सर्कल 3 सेंटीमीटर रेडियसचाच आहे, तर या दोन सर्कल्सना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स असं म्हणतो. त्यानंतर आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय? हा सेंटर आहे सर्कलचा आणि आपण काहीतरी रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ केला. दुसऱ्यांदा सर्कल ड्रॉ करताना जर पुन्हा आपण सेंटर तोच घेतला, रेडियस मोठी किंवा लहान घेऊ शकतो, तर एकाच्या आत एक याप्रमाणे दोन सर्कल, दोघांचा सेंटर एकच याप्रमाणे ड्रॉ करता येतील, त्यांना आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतो. त्यानंतर आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. दोन सर्कलचा जर काही पार्ट याप्रमाणे कॉमन असेल, हे दोन्ही सर्कल आपल्याला दिसतात एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आहेत, असे दोनच सर्कल असू शकतात का? नाही, दोन पेक्षा जास्त पण असू शकतात, तर या सर्कल्सना आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणतो. तर या प्रकारे आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स हे पाहिलेलं आहे.